निवडणूक आता लागली. डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजी राव पाटील कस काय सांगणार आम्ही. एक मतदार म्हणून सुज्ञ मतदार म्हणून कुणाला तुम्ही मतदान कराल? जो काम करेल त्यालाच मतदान द्यावं लागणार. पण नेमकी काम कोणाचं? 15 वर्ष माजी खासदार म्हणून शिवाजीराव पाटीलनी 3 वेळा या विभागाचं नेतृत्व केले. 5 वर्ष डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपण संधी दिली. आम्हाला माहितीच नाही ना अमोल कोल्हे कसे आहेत कसे. त्यांना कोणीच पाहिलं नाही जवळजवळ. कितीतरी लोकांनी पाहिलंच नाही त्यांना. म्हणजे विरोधक असा आरोप करतात की 5 वर्ष ते फिरलेच नाही. विरोधक नाही शेर आहोत आम्ही मतदार आहेत. विरोधक नाही. काय अपेक्षा होत आमपेक्षा काहीच विषय नाही आहे. ज्यासाठी त्यांना अपॉइंट केलंय ते तर त्यांनी फुलफिल केलं पाहिजे ना. कारण ते त्यांना तुम्हाला दिसतं दर्शन तरी झालं पाहिजे. नाटके बोलणं नुसतं चालत नाही. बरोबर. मग तुमचं मत कोणाला? नाही आमचं मत कोणाला नाही सांगा. आम्ही सुप्रीमेला नाही मत देणार सेंट्रलला पाहून. मग मत तुम्ही कोणाला तरी देणार आहे. मग याचा अर्थ शिवाजी राव पाटील की अमोल कोल्हे कोणतरी एक. नाही आम्ही आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंटला मत देणार. मला सांगा का तुम्ही म्हटले की नाटक वगैरे करतात. आम्हाला त्याचं आम्हाला त्यांचं नाटकाचं नाही का. नाही ते म्हणतात की जरी मी मतदारसंघात फिरत असेल तर संसदेमध्ये प्रश्न मांडतो. प्रश्न मांडून प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडवल्यावर प्रश्न सुटत असतात. बोलून काही होत नाही. प्रश्न सोडवल्यानंतर सोडवतात. शिवाजी दादा 15 वर्ष खासदार होते त्यांच्या कालखंडात प्रश्न सुटलेत का? माझा विषय तो नाही आहे. एक लक्षात घ्या असं असं तुम्ही बंद कराय. मी तुमची मुलाखत तशी व्यर्थ आहे. क्रियान वाचा ते वरते वाचाळ विरा ना काय मतून. पोपट खूप असतात बोलणारे म्हणून ते कोणी मोठे नाही आहोत. पोपट पोपटच राहतात. तुम्ही अनाउन्समेंट करणारा कोणी मोठा नसतो. तो फक्त अनाउन्सर असतो. तो काम काहीच करत नाही. तो फक्त काय करतो अनाउन्समेंट करत असतो. अच्छा काम करणारा वेगळा आणि अनाउन्समेंट करणार वेगळा. बोलणं आणि कृतीमध्ये फरक असतो ना. 1,00,000 कोटी रुपयांची कामं मी मंजूर केली असं ठीक आहे. त्यांनी हरकत नाही केली असं आपल्या भागात दिसतं. आम्हाला नाही दिसलं कुठं. 3 वेळा पुरस्कार मिळाला म्हणतात. जाऊ द्या आता ते याच्यावर नका सांगू. ते पुरस्कार काय वाटतं मला संसद रद्द पुरस्कार हे काय होतं. तिथं होता अंडे पूर्ण होता अंडे. असे कोणी मॅनेज करून मिळतात पुरस्कार यांनाच कसे मिळतात. विरोधक म्हणतात की इलेक्शनच्या तोंडावर कांद्याचं त्यांनी आंदोलन केलं. तुम्हाला काय वाटतं आता काय हे शेतकरी येऊ या शेतकरी ना. 2 मिनिट बोला. नाही नाही 2 मिनिट फक्त तुम्ही मतदार आहे साहेब. या 2 मिनिट बोला साहेब. त्याला सांगा डॉक्टर अमोल कोल्हे का. बरं अमोल कोल्हेच का. आता आज आलता मागच्या वेळेस खासदार केली कोण थोडीशी कामं त्यांनी कोणती कामं केली ते सांगा. कामाचं नाही सांगता येतं पण लोक म्हणून सांगतात. काय करतो लोक म्हणतात बघ म्हणून. लोक म्हणून म्हणून नाही बघ असं असते. नाही नाही तुम्हाला काय वाटतं की अमोल कोल्हेच का. नाही आपल्याला नाही वाटत एवढं काही सांगता नाही ना. मग तुमचं मत कोणाला. आता काय लगेच ते व्यक्तिगत लोक आहेत. त्यांना काही माहीत नाही काम करत माहित. आपल्याला काही माहित नाही. त्यांना फक्त कस माहिती का त्यांचं आडनाव शरद पवार. त्याकडनं माणसं शरद पवार म्हणून ते शरद पवार माणसं. असा फरक असतो. म्हणजे शरद पवार हे व्यक्तीचं थोडीशी लाट हो माहित ना. तो पश्चिम पट्टा शरद पवारांच्या पाठीमागे आहे. त्यांना मानणारा वर्ग आहे. लक्ष शरद पवारांना मानणारा वर्ग आहे. अमोल कोल्हेला कोणी ओळखणार नाही. पण शरद पवारला ओळखून लोक त्यांना मतदान करा. लक्षात हा फरक आहे. म्हणजे अमोल कोल्हेला मतदान होणार. भावनिक नाही पण शरद पवारची माणसं म्हणून त्यांना मतदान होणार. लक्षात घ्या असं. आता हे जे बीजेपीवर आरोप केला जातो की यांच्याकडे स्वतःची माणसं नाहीत का. दुसरे लोक फोडतात स्वतःच्या पक्षात घेतात. याकडे कसं पाहता. नाही त्यात फोडका फुटतात म्हणून फुट येतात ना. बीजेपीचे कुठे फुटतात गणित ते पण आहे ना. बीजेपीचे फोडावं लोकांनी त्यांना कोणी अडवले. शरद पवारने नाही का फोडले किती वर्ष लोक. शरद पवारने फोडलेत ना. त्यांचं राजकारण कशावर चाललं होतं. त्यांचं थोडं काय बेस होता. त्यांनी लोक फोडूनच पक्ष मोठा केला होता ना. त्यात काय फार याच्यात काही विशेष काय नसतं. त्यांनी फोडलं हे दोन्ही चालूच राहणार आहे. पण आता सत्ता बीजेपीची असल्यामुळे ईडीचा गैरवापर ईडीची नोटीस देणार आणि माणसं फोडणार असा आरोप केला. बघ आरोपाला काय मत. ईडी आहे ना असं कोणावर कधी आरोप करत नाही. आणि ईडीला ना प्रत्यक्ष प्रूफ असल्याशिवाय ईडी कधी तुमच्यावर ढाळ टाकत नाही. ईडी असे कोणावर त्यांना वेळ असा ते काय ऐका पोलीस स्टेशन गेले आणि लगेच आरोप करून असं नाही. ईडीला पहिले पुरावे गोळा करावं लागतात त्याच्यानंतर धाड पडते. ते लोक अडकलेले असतात त्याशिवाय अडकत नाही. म्हणजे कुठंतरी अडकले. हो अडकले असतं म्हणून ते अडकतात. ईडी असे कोणाला पण ईडीला आधी पुरावे लागतात त्याशिवाय ईडी अटक करत नाही. हा भ्रम आहे की ईडी ठीक आहे ते त्यांच्या पक्षात त्यांनी करावं.
या बाकीच्या विरोधकांनी त्यांच्या लोकांना अडकवायला पाहिजे ना, ते का अडकवत नाही फरक आता भाजपच्या ताब्यात संस्था आहे ना हरकत, त्यांनी कोर्टात जाऊन त्याच्या केस टाकल्या पाहिजे. मग तुम्हाला असं वाटतं का बरोबर बीजेपी सर बीजेपी जे आहे ते बीजेपीचे लोक सुद्धा भ्रष्टाचार करत ना असं वाटतं का? नाही आम्ही काय म्हणणार नाही त्याच्या भ्रष्टाचारी सगळं का नाही अडकत ईडीच्या कथेत. हा तेच त्यांना म्हटलं ना, ह्या विरोधकांनी त्यांना अडकवलं पाहिजे. मार्ग आहेत ना आपल्याकडं, समजा संसदेत कायदे झाले, संसदेचे कायदे बनणार का दुसरे आहे, कोर्टात जाऊन कायदा बदल. विरोधक असा आरोप करतात की ईडी सारख्या ज्या संस्था आहेत, ज्या उच्चस्तरीय संस्था आहेत, या सगळ्या बीजेपीच्या ताब्यात आहे आणि म्हणून वापर आपल्याला पाहिजे तसं ते वापर करतात. आता गणित काय माहिती का, ज्याच्या हातात म्हैस त्याच्या हातात काय, ज्याच्या हातात काटे त्याचीच म्हैस राहणार ना, साधं गणित आहे. बरोबर, पण तुम्ही असं विधान केलं की ज्याच्या हातात काठी त्याची म्हैस, मग याचा अर्थ बीजेपी इकडे ती संस्था म्हणून त्याचा गैरवापर करते? गैरवापर नाही होणार, पण तिने त्यांना धाकात तरी ठेवतात बाकीच्यांना. 70,000 कोटी रुपयाचा गैरवापर केला पाहिजे, गाड्यावर पुरावे दिले. मी नाही काय सांगू शकतो एवढं, मी राजकारण नाही ना. ठीक आहे, परंतु अजित पवार हा भ्रष्टाचारी माणूस असा बीजेपी वारंवार आरोप करायची, मग ती पाहून कशी काय होतात ही वाशी नाही पाहून झाले का? ते नाही आम्ही पाहू शकत. बरोबर, ते पाहून झाले का नाही लोकांनी ठरवायचं, आता ते पाहून झाले का अपवित्र झाले ते लोकांनी पाहिजे. आता बीजेपीचं काय गरज आहे का नक्की देशाला? नाही नाही, विरोधकांची गरज आहे देशाला, बीजेपीची नाही गरज, विरोधकांना. म्हणून त्यांना लोक 380 पर मतदान देतात असं का नाही ते ना? बरोबर का नाही? कारण विरोधकांना मग 3-2 सीट देतात आणि त्यांना 300 पुढे सीट देतात, म्हणजे लोकांना काहीच कळत नाही. म्हणून लोकांना त्यांना 350 पुढं देतात मॅन्डेट, असं पण आहे ना? बरोबर का नाही? खूप चांगलं उपरोधिक बोलता, पण मुद्द्याचा प्रश्न तुम्ही बोलत नाही. ठीक आहे, मोदी हुकुमशाही झाली असं शरद पवार किंवा बाकीचे लोक आरोप करतात, तुम्हाला कसं वाटतं एक नागरिक म्हणून? नाही हुकुमशाही बिकुम नाही, एक कायद्यानुसार आता पण काय होतं, कधी लोक कायद्यानुसार चालत नव्हते त्यांना त्रास होतो, त्यात काही विशेष काही नाही. मग बोलणारच ना, ग्रामीण भागात एकत्रित काय चित्र राहील? ग्रामीण भागात संमिश्र, शहरी भागात, बीजेपी म्हणजे मोदीच पुन्हा एकदा प्रधानमंत्री होतील? होतील नाही, होणारच होतील, काय विषय राहत, होणारच आहे ते. आणि ते तुम्हाला ते 4 जूनला कळलं. आता हे आपले जे खासदार आहेत ते म्हणतात दिल्ली समोर मी झुकत नाही. कोण कोल्हे? तेच म्हणत, शिवसेनेतून पहिल्यांदा याच्यातून आले. ठीक आहे, नसेल गोष्ट तारखे शाब्दिक कोळ कुठेला काय महत्व नसतं, शाब्दिक कोटी चालूच राहतात, आपण ऐकत सोडून द्यायचं. लोक त्यांना लोकांना आवडतं आहे ना, काय कारण असेल, कोणती जादू नाही आवडतं असं नाही, बोलणारे माणसं नेहमी आवडतात ना. पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन लोकांना खूप आवडतो, पण लोकांमध्ये नाही निवडून येतं असं चालतं. भाषण नेहमी ऐक आवडतं लोकांना, चांगले बोललेलं आवडतात ना.